नमस्कार, हॅलो, कसे आहात सगळे? फिट अँड फाईन, ग्रेट. सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे किचनची सुपरस्टार. मित्रमैत्रिणींनो, दिवाळीचे साईड इफेक्ट्स असतात असं जर का स्टेटमेंट मी केलं तर तुम्हाला कदाचित ते खटकेल, पण ते खरं आहे. कारण बघा, दिवाळीनंतर अंमळ जरासे कपडे घट्ट व्हायला लागतात की नाही, आणि हे वाक्य दिवाळीनंतर सगळ्या वयोगटातले लोक म्हणतातच म्हणतात, असं बहुधा सगळ्यांचंच होत असावं. खरं तर दिवाळीचा जो फराळ असतो ना, तो थोडासा हात राखून खाऊ शकतो आपण, एन्जॉय करू शकतो, पण लाडू, शंकरपाळे, करंजा, वेगवेगळ्या मिठाया, हे सगळं बघताना हात आवरता आवरत नाही. आणि शरीर ज्या वेगाने हे सगळं मानवून घेतं ना, तितक्या वेगाने पूर्वपदावर काही येत नाही. मग जशी जशी दिवाळी संपते, तसं तसं हळूहळू मग डिटॉक्स डाएट, फक्त फळांचे रस, असं सगळं सुरू व्हायला लागतं. पण घरगुती नुकसे आपले आपण ट्राय करण्यापेक्षा सोनारानेच आपले कान टोचले तर नेहमी बरं असतं. आणि म्हणूनच आजच्या या हेल्दी फ्रायडेमध्ये याच सगळ्या ट्रिक्स सांगायला आपल्यासोबत आहे अनन्या. चला भेटूया तिला. हाय अनन्या. हाय, कशी आहेस? मस्त. हॅपी दिवाळी. थँक यू, विश द सेम. काय चाललंय दिवाळीमध्ये? कशी चालली दिवाळी? खूप छान ग. आता तर संपत आली आहे दिवाळी, लोक येत आहेत, भेटतोय वेगवेगळ्या लोकांना, आपले जवळचे ज्यांना वर्षभरात भेटता येत नाही कधी कधी, ती लोक घरी येत आहेत. मस्त मस्त फराळ आहे घरी, छान मस्त. आणि त्या फ्रंटवर जरा सगळ्यांच्याच घरी डेंजरस वातावरण असतं खरं तर, कारण आपले सगळ्यांचेच कपडे अंमळ घट्ट व्हायला लागतात, असं एक स्टेटमेंट आहे. मला घट्ट व्हायला लागतात कारण का ना, फक्त हा दिवाळीसाठी आपण करत नाही, आपण आजकाल वर्षभर हेच करत असतो. म्हणजे चकल्या वगैरे आधी कसं असायचं की फक्त दिवाळी का आपण करतो, कारण कसं छान छान खायला मिळतं, पण हल्ली वर्षभरच छान छान खायला असतं. तर म्हणजे दिवाळीमध्ये अजूनच खाल्लं जातं, म्हणून कदाचित जे तू म्हणतेस की घट्ट होतात ते खूप, कारण का आपण मन लावून ते अगदी खात असतं की दिवाळी म्हटलं अगदी हात सोडून. करेक्ट करेक्ट. आपण दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयावरती अनन्याशी बोलतो. अनन्या, आज कुठल्या विषयावर तू आमच्याशी गप्पा मारणार आहेस? काय आज आपण काय करूया माहितीये? खूप सारं खाल्लं जातं, एक एक मिठाई जरी म्हटले की एक एक लाडू करंजी असं म्हटलं तरी ते खूप होतं फायनली. करेक्ट. आणि त्याच्या व्यतिरिक्तही आपण काही गोष्टी, लोक येत आहेत म्हटलं फक्त फराळ देत नाही, इतर छान छान गोष्टी करतो. आणि मग त्याच्यामुळे आपल्या शरीरावर ना खरं खूप असं प्रेशर, असं आपण माहिती जागोजागी स्पा आलेत आजकाल. तुला साधारण उदाहरण देते, स्पा मध्ये गेल्यावर कसं वाटतं? असं मस्त वाटतं ना, असं रिलॅक्स वाटतं. तसं आपल्या इंटरनल ऑर्गन्स किंवा आतल्या गोष्टींना स्पा देण्याचा आज प्रयत्न करू आपण. आपण असं क्लेन्झिंग गोष्टी आपण आज बघूया काय करू शकतो, की दिवाळी संपली आहे तर उद्यापासून किंवा परवापासून